एक महत्त्वाची बातमी येते. मालेगावमधून ही महत्त्वाची बातमी आहे. कोरोनामुळे डॉक्टर महिलेचा मृत्यू झालेला आहे. मालेगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जसजशी वाढतीय तसतशी वैद्यकीय क्षेत्रालाही याचा फटका बसतोय. मालेगावात बाधितांची संख्या 100 गेलेली आहे. सोमवारी झालेल्या 2 मृतांमध्ये एका डॉक्टर महिलेचा मृत्यू झालेला आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, मालेगावमध्ये कोरोनाबाबतची परिस्थिती चिंताजनक दिसते, वैद्यकीय क्षेत्रही यापासून अबाधित राहिलेलं नाही, काय अधिक माहिती आहे? एका डॉक्टर महिलेचा यात मृत्यू झाला आहे. खरंय, मालेगाव खरं म्हणजे 5.5-6 लाख लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात झालाय. आतापर्यंत जवळजवळ 90+ लोक या ठिकाणी बाधित झालेली आहेत आणि 8 जणांचा मृत्यू आतापर्यंत या ठिकाणी झालाय. केवळ लॉकडाऊनच्या वेळेमध्ये या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामध्ये विशेष म्हणजे डॉक्टर मोठ्या प्रमाणात बाधित होताना दिसत आहेत. 4 डॉक्टर आतापर्यंत या ठिकाणी बाधित झाले आहेत आणि 1 डॉक्टरचा मृत्यूही यामध्ये झालाय. त्यामुळे एकूणच मालेगाव खऱ्या अर्थानं या ठिकाणी केवळ हॉटस्पॉटच नव्हे तर राज्यामध्ये एक रेड हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. त्यासाठी शासनानं तातडीनं या ठिकाणी SRP पूर्णपणे तैनात करण्याची गरज. नक्की, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.